विरुद्ध श्रेयांश इलेवन या पुढचं समालोचन आपले मनोहर ठेकी वा चेतन ठाकूर आपण पाहू शकला. दुसरा नाभेकाठी प्रीमियर लीग 2023 आणि आपण पाहू शकला एक संघ मात्र मेगापाटीलमध्ये प्रवेश केला या गावधनी इरेबाना नाभेकाठी. आणि आज आपण पाहिलं तर दोन दिवस ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि दुसऱ्या सेमीफायनलची लढत तर नक्कीच वैभव मात्रे संघ मालक गावधनी नाभेकाठी टीम्स मेगापाटीलमध्ये पोहोचल्याबद्दल चिंतामण आणि चेतन ठाकूर यांच्याकडून मात्र गावधनी टीमला मात्र हार्दिक शुभेच्छा असतील. नक्कीच आपण मित्रांनो पाहू शकाला रोनित मात्रेचा खेळ देखील पाहिलाय. लाजबाब मात्र आपल्या संघाला मेगापाटीलमध्ये एका ट्रॉफीचा मानकर ठरलाय. तर पुन्हा एकदा मात्र गोलंदाज शरद ठाकूरसाठी चेंडू मात्र अडव्या पट्ट्याने खेळलाय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, चेंडूला जज करील. चेंडू फेकीपर्यंत दोन धावसंख्या कंप्लीट. फेकी मात्र चुकीची आली दोन धावेच्या मदतीने. संघाची धावसंख्या पाहिली तर चारच्या घरामध्ये चार धावसंख्या पाहायला मिळत होते. पहिलं षटक फेकताना विनेश ठाकूरला पण पाहू शकाला. चार षटकांचा सामना असेल. पहिला ओव्हर फेकताना गोलंदाज आपण पाहू शकाला विनेश ठाकूर. शरद ठाकूर साठी चेंडू लाईन चांगली होती. फलंदाज बीट झालाय. हा चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडू जातोय. आपण पाहिले तर धावसंख्या चारच्या घरामध्ये पोहोचली. पहिले षटक मार्ग साधताना गोलंदाज विनेश ठाकूर. श्रेयश इलेवन टीमने टॉस जिंकली आणि क्षेत्ररक्षक निवडला. फलंदाजसाठी आमंत्रित केला या गावदेवी इलेवन. गोलंदाज विनेशचा चेंडू फटका चांगला. आपण पाहू शकाल तर चेंडू जाईल स्क्वेअर लेग ली झोन मध्ये. वन बाउंस सी मारेशा बाहेर चौका. एकोणीस फेब्रुवारी आज आपण मित्रांनो पाहिला तर माझ्या राजाची जयंती आली. आज शिवरायांची जयंती आणि मात्र औचित्य साधूला या नावे गावामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच कुंभमेळा रचला होता कालपासून आपण पाहिला. आणि आज मात्र या स्पर्धेचा शेवटचा दिवस मेगा फिनाले. शरद ठाकूर साठी चेंडू पटका चांगला. चेंडू बिगिट षटकार. सचिन ठाकूर साठी चेंडू फटका चांगला. परंतु मात्र क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न देखील चांगले असतील. आपण पाहिलं तर लॉंगअपच्या रिझन मध्ये चेंडू पकडी पर्यंत इथे दोन धावसंख्या कंप्लीट. आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली तर सोळा चक्रामध्ये सोळा धावसंख्या पाहायला मिळत जातील. नाभेकाठी प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरं या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि मात्र ही दुसरी सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळायला जातोय. गोलंदाज नरेश कडू गोळाच्या मार्गावर चांगला फटका. तेवढाच मात्र क्षेत्ररक्षकाला भेदून जाईल. वन बाउंस सी मा
परंतु मात्र आपण पाहिलं तर मात्र शेजक्षकाला भेदून जातोय चेंडू चौकार आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 20 आकारामध्ये पहिलं सत्र चालू आहे. दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस जिंकला या श्रेयांश इलेव्हन टीमने आणि मात्र फील्ड निवडली. आताचा चेंडू ब्रह्मास्त्र फेकलाय, तत्पूर्वी मात्र लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, चेंडूला पकडला जाईल, एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहिली तर 21 आकारामध्ये 21 रन्स सल्लामीची जोडी शरद ठाकूर आणि सचिन ठाकूर. दुसरे षटक मार्ग साधताना गोलंदाज नरेश कडू समोर मात्र आपण पाहिलं तर शरद ठाकूर आडव्या पट्ट्याने फलंदाज केलेला आहे. मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू येईल, चेंडूला जज केला जाईल फेकी पर्यंत, येथे मात्र रन आउट स्वरूपाने मात्र पहिला विकेट जाईल तंबूच्या आश्रयाला. मित्र आणि खरोखरच आठवण करून देईल की वर्षभर आम्ही राजांचं नाव आमच्या मुखातून घेतलं जातं, कारण खरोखरच या रहिते भरती आणि सर्वांच्या मनावरती मात्र ज्याचं नाव कोरलंय तो एकमेव राजा शिवछत्रपती. नरेश कडूचा चेंडू मात्र प्रयत्न चांगले होते, फलंदाज शरद ठाकूरचे परंतु येथे बीट करण्यामध्ये यश झालाय. डॉट चेंडू जाईल, निर्दोष चेंडू फेकला जाईल. आपण पाहिलं तर धावसंख्या त्या स्थितीमध्ये 1-22 आकारामध्ये. षटक क्रमांक दुसरा आणि या षटकातील शेवटची अंतिम डिलिव्हरी शरद ठाकूरचा मात्र प्रयत्न इथे उकले जातात. एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने लेग बायचा इशारा येईल पंचांचा. दोन षटक समाप्त झाले पहिल्या सत्रामध्ये आणि संघाची धावसंख्या 1-23 आकारामध्ये. आपण पाहिलं तर दोन ओव्हर कंप्लीट झाल्या आणि मात्र षटक क्रमांक तिसरा गोलंदाज रुद्र मोगल, ज्याने काल देखील चांगली गोलंदाजी केली आणि आज देखील आपण पाहू शकतो रुद्र मोगलने मात्र चांगली गोलंदाजी केली. तर आता मात्र या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये आपल्याला मेगा फायनलमध्ये जर जायचं असेल तर मात्र गोलंदाजी करावी लागेल चांगल्या रीतीने, मात्र गोलंदाजी फेकावी लागेल रुद्र मोगलला. दोन ओव्हर कंप्लीट झाल्या, तसनंतर विचार केला तर रुद्र मोगल साठी संदीप मोगल यांच्या वतीनं मात्र प्रत्येक विकेट साठी तब्बल 100 रुपयाचं कॅश प्राइज. काय गोलंदाजी, मी या खेळाडूचं मी कौतुक करेन कालच्या दिवसापासून पाहतो. मित्रांनो तब्बल 8 विकेट असतील या लीग मध्ये. आपण पाहिलं तर नाभिक खाडी प्रीमियर लीग 2023 आणि या पर्व दुसरा आणि या दुसऱ्या दिवसामध्ये मात्र चांगली गोलंदाजी रुद्र मोगलची. षटकातील पुढचा चेंडू, आताचा चेंडू पाइन लेग रिजन मध्ये चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार चौकार. थँक्यू थँक्यू लेजंड खेळाडू 40 प्लस मास्टर शरद ठाकूर आणि मात्र यंग टॅलेंट अंडर 40 खेळाडू आपण पाहू शकाल. रुद्र मोगल फुल टॉस चेंडू पॅडल झालायचा दर्जेदार कडक षटका. तर शरद ठाकूरच्या बॅट मधून एकमात्र चांगला फटका आपण पाहिला, षटकार आला 33 धावसंख्या. स्कोर कार्डवर पाहू शकाल रुद्र मोगळ गोलाच्या मार्गावर षटकातील पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू असेल. तत्पूर्वी मात्र वाईट स्लॉगमध्ये मात्र चेंडूला पकडला जाईल, चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल. पेकीपर्यंत दोन धावसंख्या कंप्लीट झाल्या आणि दोन धावेच्या मदतीने संघ पुढसर केला. संघाची धावसंख्या 35 आकारामध्ये. अद्यापि या ओव्हरमधले दोन चेंडू असतील, 35 धावसंख्या तिसरं षटक. आपण पाहिलं तर विजय नक्कीच
सोळा चेंडूंचा खेळ झाला आणि अद्याप आपण पाहिलं तर आठ चेंडूचा खेळ बाकी असेल. 35 धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली. तर रुद्र गोळ्याच्या मार्गवर आताचा चेंडू मात्र नक्कीच माटे अंपायर सरांचा इशारा देऊन लेक्स्टमच्या बराच बाहेर जाणारा चेंडू अवमंतर घोषित केला आहे. एका धावेच्या मदतीने सगळ्याची धावसंख्या पाहू शकाल 36 रनचा वन विकेट लॉस आई गावदेवी नाभिकाठी टीमची धावसंख्या पाहायला मिळत जातोय. तर गोलंदाज रुद्र मोकळा षटकातील पुढचा चेंडू घुमेन. सुरेख चेंडू अक्कल टप्प्याचा चेंडू फेकला जातोय गोलंदाज रुद्र मोकळच्या वतीनं आणि हा चेंडू जाईल मात्र डॉट निर्धाव चेंडू जाईल. तिसऱ्या ओव्हर मधला अंतिमची लास्ट डिलिव्हरी असेल शेवटचा चेंडू असेल. आपण पाहिलं तर स्कोरचा जर विश्लेषण केलं तर 1-36 धावसंख्या आई गावदेवी नाभिकाठी टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत जातोय. तर श्रियांश 11 नाभिकाठी अशी ही लढत. शेबरचा चेंडू फटका चांगला इथे मात्र मंचाचं स्वागत झालाय. चेंडू बिग 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 थँक यू. वा माटे अंपायर सर आपण पाहू शकाल मात्र चांगलं परफॉर्मन्स देतात. आज प्रेक्षकांची मनं जिंकली जातील षटकार असेल आणि आपण पाहिलं तर तीन ओव्हर्स कंप्लीट झाली. तर तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 धावसंख्या 42 रन्स. तर षटक क्रमांक 14 नित्यानंद कडू ज्याने मात्र या लीग मध्ये मिडल षटक फेकलाय तोच गोलंदाज नित्यानंद कडूचा पहिला चेंडू आपण पाहू शकाल. तर नोमॅन्स झोन मध्ये मात्र जाईल चेंडू. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट आणि एका धाबीच्या मदतीने संघाची धाबसंख्या 43 नक्कीच. रुद्र मोगलने जे तीन सामने खेळले होते त्या तीन सामन्यामध्ये तब्बल 19 धाबसंख्या दिल्या होत्या. तीन ओव्हर फेकले होते ते आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 19 धाबसंख्या दिली एका षटकामागे. बागडी गोलंदाजी असेल रुद्र मोकलची. नित्यानंदाचा चेंडू मात्र स्वतः यशलेषक जेल टिपली जाते शरद ठाकूर. तेहतीस धाबेंचा योगदान आपण पाहिलं तर परतला जातोय. 16 चेंडू मध्ये 33 धाबेंचा खेळ केला नवीन फलंदाज मंगेश मोगलला पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकावरती. आणि मात्र फलंदाज आपण पाहिला तर नक्कीच विशाल कजबे नॉस्ट्रेकला फलंदाज आपण पाहू शकाल आणि फलंदाज मंगेश मोगळा येतोय मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावरती. सगळ्याची धावसंख्या पाहिली तर 43 मध्ये गोलंदाज नित्यानंद मंगेश साठी चेंडू आता मात्र पाहू शकाल मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडूला पकडला जाईल आणि मात्र फेकीपर्यंत 2 धावसंख्या कंप्लीट. 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 2-45 धावसंख्या 2 विकेट लॉस 45 रन्स. आपण पाहिला तर आई गावदेवी नाभिकाठी टीमची धावसंख्या 14 षटक असेल प्रणय शेवटचा षटक असेल स्लॉग ओव्हर आणि मात्र मंगेश मोकल सुरेख चेंडू गोलंदाज मात्र गॅदर करेल आणि मंगेश मोकल हॅलो. तर नक्कीच आपण पाहू शकाल इथे मंगेश मोगलला देखील परतावा लागेल आणि सगळ्याची धावसंख्या पाहिली तर 3-45 धावसंख्या आणि या ओव्हर मधले किती बोल 2 चेंडू असतील.
अद्यापि यश षटकातील स्लॉग ओव्हरच्या षटकातील दोन चेंडू असतील. नवीन फलंदाज मनोज ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आणि विशाल कसबे देखील आपण पाहू शकाल. मित्रांनो नक्कीच डबेकाठी प्रीमियर लीग 2023 अद्याप या षटकातील दोन चेंडू असतील तर विशाल काय करेल, फटकेबाजी करेल का, करावी लागेल. गोलंदाज नित्यानंद सुर्रेख पटका देखना पटका खड़े खड़े सीमा रेषा बाहेर षटकार. शेवटचा चेंडू अंतिमची लास्ट डिलिव्हरी नित्यानंद समोरे मात्र विशाल कसबे सुर्रेख पटका देखना पटका चेंडू वन बाउंस सीमा पार. टीमचे कॅप्टन रुणीत मात्रे आपण येथे येऊन सज्ज राहायचं आहे. तत्पूर्वी सलामत रा, दुसरं सत्र जसं चालू होईल तत्पूर्वी तेजस तुला संधी दिली जाईल. डबेकाठी प्रीमियर लीग 2023 मित्रांनो 56 धाबीचा टार्गेट सेट करण्यासाठी दोन फलंदाज जे मात्र सकाळी जेव्हा मात्र पहिला सामना प्रणय इथे चालू झाला होता त्या पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक ठोकला होता तोच मात्र ऋषिकेश नक्कीच येते आपण पाहिलं तर खेळाडू कक्षामध्ये असेल तर विनेश ठाकूर आणि नरेश कडू कुठेतरी मात्र विनेशला मात्र संधी दिली. 56 धाबीचा टार्गेट 56 रनचा टू बीन लगेच सुरुवात करायची पंच टाइम अलर्ट असेल गेम ऑन करायचा लगेच दुसरा सत्र कारण मेगा फिनाले शेवटचा सामना असेल अद्याप या ट्रॉफीचा मानकरी कोणता संघ ठरेल. मात्र आपण जर विचार केला तर गावधनी इलेव्हन डबेकाठी टीमला मात्र एक ट्रॉफी आपण पाहिलं तर लागू झाली. गेम ऑन दुसऱ्या सत्राला सुरुवात गोलंदाज सचिन ठाकूर नरेश कडू साठी मात्र स्वतः गोलंदाज गॅदर करी चेंडूला डॉट चेंडू जाईल आपण पाहू शकाल. पहिला चेंडू फेकला आणि त्याच्यानंतर
हा चेंडू जाईल डॉट, तर शर्गदीला पुढचा चेंडू गोलंदाज नरेश कडू साठी, मात्र आडव्या पट्टीने खेळला, सर्कलच्या आतमध्ये चेंडू पकडला जाईल, एकदा कंप्लीट आणि एका धाबेच्या मदतीने संघाची धाव संख्या एकच्या घरामध्ये 56 धाबेचा टार्गेट सेट करत आहे, 56 धाबेचा टार्गेट सेट करताना मात्र आपण फलंदाज पाहू शकाल, तर सामोरे गोलंदाज सचिन ठाकूर, तर विनेश ठाकूर ज्याने देखील अगोदरच्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दिला होता, विनेशला करावा लागेल खेळ, चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल विनेशला देखील, तत्पूर्वी गोलंदाज सचिन ठाकूर षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल, आताचा चेंडू ऑफस्टंपच्या बराच बाहेर जाणारा, अवंतर घोषित केला पंचाने एका धाब्याच्या मदतीने, संघ पुढे सरकेल, संघाची धाव संख्या 2 घरामध्ये, 56 धाबेचा टार्गेट सेट करताना आपण पाहिला मित्रांनो, संत गतीचा क्रिकेट, दुसरा सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळत जाईल, एका साईडला गावदेवी आई गावदेवी आणि श्रेयश इलेवन अंबेकाडी, आताचा चेंडू विनेश साठी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये भेटून जाईल, इथे 6 धाबसंख्या स्कोर कार्डवर लागले जातोय, इथे विनेश ठाकूरच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला जातोय, गोलंदाज सचिन ठाकूर गोळ्याच्या मार्गावर, आताचा चेंडू मात्र दे तडाका, चेंडू वन बाव सीमा पार चौका, थँक्यू बा, 10 धाबसंख्या स्कोर कार्डवर लागली जातोय, 14.00 या सरासरीने मात्र चालायचं आहे, आपण पाहिलं तर श्रेयांश इलेव्हन टीमला, परंतु मात्र इथे काय घडलाय, विनेश ठाकूर पहिली पिक, आपण पाहू शकाल बाटे अंपायरच, आणि त्यानंतर विनेश ठाकूरला परतावा लागेल, सगळ्याची धावसंख्या आपण पाहिली तर 10 घरामध्ये, कुठेतरी मात्र सफलता मिळाली, 5 चेंडूचा खेळ झालाय आणि पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू असेल अंतिमची लास्ट डिलिव्हरी, नवीन फलंदाज ऋषिकेश ठाकूर ज्याने मात्र सकाळच्या सत्रामध्ये पाहिला तर खरोखरच चांगलं योगदान दिलं होतं ऋषिकेशने, तब्बल 17 चेंडूमध्ये 60 धाबींचा योगदान दिला होता, अर्धशतक ठोकलं होतं, परंतु आता मात्र करावे लागतील प्रयत्न, सुरेख फटका देखना फटका, चेंडू जाईल गोलीच्या रफ्तारमध्ये सीमा पार चौकार, थँक्यू थँक्यू, इथे मात्र आनंद आपण फार 2 दिवस फार साजरी केली, ही नाभे खाडी प्रीमियर लीग आपण पाहिला तर मित्रांनो नक्कीच आज देखील मन जिंकली या नाभे खाडी ग्रामस्थानी आणि सर्व मात्र आपल्या गावातील खेळाडूंनी देखील, आणि मात्र नक्कीच आपण कालच्या दिवसामध्ये एकच प्रार्थना केली होती गणरायाचरणी की या स्पर्धेला कुठलाही गालबोट न लागता निर्विघ्नपणे मात्र ही स्पर्धा पार हो, हीच मात्र गणरायाच्या चरणी प्रार्थना केली होती, संघाची धाबसंख्या पाहिली तर 14 घरामध्ये 1 ओव्हर कंप्लीट झाला, तर दुसऱ्या सत्रासाठी षटक क्रमांक 2 गोलंदाज शरद ठाकूर, समोर फलंदाज आपण पाहू शकाल नरेश कडू, दोन्ही मात्र 40+ मास्टर खेळाडू एका टीम मध्ये खेळताना आपण पाहिलं, पहिला चेंडू मात्र लॉंगांच्या रिजन मध्ये जाईल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल जज करील, चेंडू पकडी फेकीपर्यंत एकदा कंप्लीट, आणि संघाची धाबसंख्या पाहिली तर 15 घरामध्ये 56 धाबेचा टार्गेट, 56 रन्स टू विन आपण पाहू शकाल,
कोणता संघ मात्र मेगा फाइनल मध्ये पोहोचेल। इथे काय घडलाय, जोरदार अपील झाली, फलंदाज बाद होईल ऋषिकेश ठाकूर। षटक क्रमांक दुसरे फेकताना गोलंदाज शरद ठाकूर आणि सामोरे फलंदाज सुरेश तांडेल। आता चेंडू मात्र हलक्या पद्धतीने केलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या रीजन मध्ये चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला जज करील, फेकीपर्यंत एक धाव कंप्लीट आणि संघाची धाव संख्या पाहिली तर 16 धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल। तर शरद ठाकूर आई गावदेवी नाभिकाठी टीमच्या वतीने गोलंदाजी करताना नरेश कडूसाठी ब्लॉक पद्धतीचा चेंडू, त्या चेंडूला मात्र खोदून काढलाय फलंदाज नरेश कडूने आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पकडी, पेकीपर्यंत 2 धावसंख्या कंप्लीट आणि 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहू शकाल 18 धावसंख्या पाहायला मिळेल। जातात षटक क्रमांक दुसरं फेकताना गोलंदाज शरद ठाकूर, उलटा चेंडू, प्रयत्न चांगले होते, गॅदर करायचा प्रयत्न होता शरद ठाकूरचा,
आणि आपण पाहू शकाल तर संघाची धावसंख्या त्या स्थितीमध्ये 18 घरामध्ये आणि या ओव्हर मधला शेवटचा चेंडू असेल दुसरा षटक प्रत्येक षटकाची जर सरासरी म्हटली प्रणाली तर 14.00 होती परंतु मात्र पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 14 त्यानंतर मात्र शरद ठाकूरने कमबॅक केलाय दुसरा ओव्हर फेकताना आपण पाहू शकाल दुसऱ्या सत्रामध्ये तब्बल 4 धावसंख्या दिल्या त्या गोलंदाज शरदने 5 चेंडू मध्ये अंतिम जी लास्ट डिलिव्हरी उलटा चेंडू कार्पेटर मारला जाईल चेंडू खाली मात्र सचिन ठाकूर येईल चेंडू पकडी पर्यंत एक धाव कंप्लीट आणि 2 षटक देखील कंप्लीट झालीत दुसऱ्या सत्रामध्ये तर स्पीडअप करायचं शरद ठाकूर लगेचच कारण एक मेगा फिनाले सामना असेल सूर्य मात्र थांबणार नाही सूर्य आज उगवलाय तर आज मावळलाय तर उद्या उगवणार आहे नक्कीच तसाच मात्र रयतेच्या मनावरती आणि नक्कीच सर्वांच्या मनामध्ये एकच ठसून बसणारा म्हणजेच शिव छत्रपती आमचे राजे आणि आज राजाची जयंती माझ्या राजाची जयंती आली खरोखर मित्रांनो आपण पाहिलं तर 19 फेब्रुवारी तसेच मात्र पुन्हा एकदा मी आपल्यास आठवण करून देईल की 3 मार्चला देखील आपण आपल्या तिथीप्रमाणे जी शिवजयंती साजरी करतो ती देखील आपण फार जल्लोषाने साजरी केली जातो आम्ही मात्र विसरत नाही कारण खरोखरच आमच्या मोरावे गावामध्ये देखील आज देखील शिवजयंती मात्र फार जल्लोषाने साजरी होणार आहे आणि आम्ही देखील तिथे आम्हाला पोहोचायचं आहे खरोखरच आणि येत्या 3 मार्चला देखील फार जल्लोषाने मात्र शिवजयंती ही मात्र साजरी केली जातोय तत्पूर्वी आपण पाहू शकाल स्कोरकार्डचा जर विचार केला तर 19 धावसंख्या येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावेंची गरज 12 चेंडू 37 धावा 12 चेंडू कोणता संघ मेगा फायनल मध्ये मात्र नक्कीच पोहोचेल गावधनी 11 टीम्स मात्र वाट पाहतोय गोलंदाज नरेश कडूसाठी चेंडू मात्र स्केअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू वन बाउंस चौकार पहिल्या चेंडूवरती तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मात्र स्केअर लेगच्या रिजन मध्ये नरेश कडूच्या बॅटमधून आला हा चौकार आता समीकरणामध्ये बदल होईल येणारे 11 चेंडू आणि 33 धावेची गरज 11 चेंडू 33 धावा विशाल कसबेचा चेंडू मात्र माट्या सरांचा इशारा येतो ऑप्शनच्या बराच बार जाणारा चेंडू अवांतर घोषित केलाय एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल संघाची धावसंख्या 24 समीकरणामध्ये बदल झाला या येणारे 11 चेंडू आणि 32 धावेची गरज 11 चेंडू 32 धावा चांगला फटका आपण पाहिला तर कव्वरच्या रिजन मध्ये चेंडू जाईल सी मा पार चौकार पाहिली ना धर्म पाहिला प्रत्येकाशी संयोगाने वागला तर महाराष्ट्राचा एकमेव राजा शिव छत्रपती तर आजच्या दिवसामध्ये देखील त्रिवार मानाचा मुजरा येणारे 10 चेंडू आणि गरज असेल ती 28 धावेंची नरेश कडू अंध फायर झालाय आपण पाहिलं तर मात्र प्रश्नाला उत्तर दिलं जातोय जरी शरद ठाकूर तू गोलंदाजी केली परंतु मी देखील कमी नाही माझी फलंदाजी देखील तेवढी ताकदीची आहे येणारे 10 चेंडू 28 धावेची गरज त्या पद्धतीने चेंडू मारला जातो या हलक्या पद्धतीने खेळला जातो चेंडू खाली मात्र क्षेत्रक्षक चेंडूला जज करीपर्यंत 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 बाद 13 रन्स 30 धावसंख्या येणारे चेंडू असेल प्रणय 9 आणि 26 धावेची गरज असेल 9 चेंडू 26 धावा षटक क्रमांक 3 फेकताना गोलंदाज विशाल कसबेला पाहू शकाल तर सामोरे मात्र नरेश कडू उलटा चेंडू काय घडेल चुकीचा क्षेत्ररक्षक वन बाउंस सीमापार चौका गरज 8 चेंडू 22 धावा 8 चेंडू कोणता संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल
सुरेख 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 गुड डिलिव्हरी विशाल कसबेच्या माध्यमातून पाहायला मिळत जातोय. येणारे सात चेंडू आणि गरज असेल ती 22 धाबेची. सात चेंडू 22 धाबा अंतिमची लास्ट डिलिव्हरी असेल. या चेंडूवरती मोठा फटका यावा लागेल. उलटा चेंडू फेकला जातो या लॉंगच्या रिजन मध्ये. चेंडूला जज केला जाईल. एकच धाव मिळेल. येणारे प्रणय सहा चेंडू असतील आणि गरज असेल ती 21 धाबेची कंपल्सरी चेसिंग. गावधनी 11 टीमचे कॅप्टन रुनीत मात्रेला माझी विनंती आहे की आपण इथे उपस्थित राहायचं कारण बराच उशीर झाला या. स्पीड अप करायचा शरद ठाकूर. शरद आपल्याला एक सामना बॅलन्स आहे मेगा फायनल. लगेचच लागा क्षेत्रक्षकाला. नक्की दोन्ही टीम साठी हा सामना आपण विचार केला तर फार मोलाचा आहे कारण या सामन्यामध्ये जिंकेल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. त्यामुळे माझे कोणालाही सर्वांना विनंती आहे की लगेचच आपण क्षेत्रक्षकासाठी सज्ज राहायचा आहे. येणारे सहा चेंडू 21 धाबेची गरज. षटक क्रमांक पाचवा चौथा असेल. मनोज ठाकूर येईल गोलंदाजसाठी. नरेश कडू काय करेल या सहा चेंडूमध्ये 21 धाबा संख्या ठोकेल का. ठोक्या बे लागतील. सहा चेंडू मनोज ठाकूरचा पहिला चेंडू. चुकीचा शॉर्ट सिलेक्शन झालाय. हा चेंडू जाईल डॉट. येणारे पाच चेंडू आणि गरज असेल आपण जर विचारात्मक केला तर गरज असेल 21 धाबेची. वा चेंडू 21 धाबा. गोलंदाज आपण पाहिला तर मनोज ठाकूर समोर फलंदाज नरेश कडू. आताचा चेंडू मात्र बॅटची एज पकडली होती कुठेतरी मात्र जेल ड्रॉप झाला. चार चेंडू 21 धाबेची गरज. मेगा फायनल मध्ये कोणता संघ मात्र पोहोचेल. आई गावदेवी की श्रेयांश 11. तर चार चेंडू 21 धाबेची गरज असेल. जीवांच्या आकांताने मात्र शरद ठाकूरला आपण पाहू शकाल परफॉर्मन्स देताना या सामन्यामध्ये. आताचा चेंडू मात्र नरेश कडूचा फटका बसलाय. विकेट क्रमांक तिसरा. जेव्हा नरेश कडूचा झेल डिबला बरोबरचा सामना आता मात्र जवळ आलाय. येणारे तीन चेंडू 21 धाबेची गरज. 21 धाबा. आई गावदेवी नक्कीच आमच्या डीजे मास्टर आई गावदेवीच जर गाणं असेल तर व्हायला पाहिजे नक्कीच. फार जल्लोषाने आज संघ मात्र पाहू शकाल. दुसरा सेमीफायनलची लढत एका साईडला गावदेवी 11 म्हणजे गावदेवीची जेव्हा कृपा लाभली जातोय तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते त्या आदिमाई शक्तीला देखील वंदन केलं जाईल. कारण आज आपण पाहिला मित्रांनो तर गावदेवी 11 आणि एका साईडला पाहू शकाल तर नक्कीच ज्याचं मात्र भरसड चालू आहे ती मात्र आई गावदेवी टीम्स 90 काढी. ही टीम्स मात्र नक्कीच मेगा फायनलच्या दिशेमध्ये पोहोचली. कारण येणारे दोन चेंडू असतील. तीन चेंडू आणि 20 धाबेची गरज असेल. सुरेख चेंडू. आता मात्र दोन चेंडू 19 धाबेची गरज असेल. नक्कीच आमचे तेजस मात्रे सज्ज राहतील कारण फार जल्लोष होईल. जल्लोष होईल. गोलंदाज मनोज ठाकूरचं मी देखील कौतुक करून अतिशय चांगली गोलंदाजी फेकली. आता मात्र एक चेंडू 19 धाबेची गरज असेल. मेगा फायनलमध्ये मात्र एक संघ पुढे सरकला. या आपण पाहिला तर नाभे काडे प्रीमियर लीग 2023 पर्व दुसरा आणि मात्र आपण पाहिलं तर गावधनी 11 नाभे काडे आणि मात्र दुसरा संघ
आई गाव देवी।